आज बीड येथे बीड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जो 20 तारखेला महाप्रबोधन यात्रेनिमित्त सभा होणार आहे आणि त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत त्या समजा सभेच्या ठिकाणी पाहणी करत असताना काही गोष्टीवर चर्चा निघाली। आम्ही ज्यांना अक्का म्हणतो आमच्या अक्का माननीय सुषमाताई अंधारे ह्या सध्या बीड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना खूप वेटीस धरायल्यात, त्यांना दमदाटी करून पैसे मागायल्यात आणि पद माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब पद जाहीर करतील ते इथंच पद जाहीर करायल्यात, त्यांच्या ऑफिसचं काम चालू आहे, कुणाकून एसी फिट करून घ्यायल्यात, कुणाकून त्यांच्या ऑफिसमध्ये फर्निचर फिट करून घ्यायल्यात, कुणाकून सोपे घ्यायल्यात आणि कुणाला डायरेक्ट पैसे मागायल्यात की 2-2 लाख रुपये दे। शिवसैनिक सर्वसामान्य माणसं आहेत, कुठून पैसे देतील इतकाले? आणि ही जी त्यांची जी दमदाटी चालू आहे, दादागिरी चालू आहे, ही सहन होणारी नाही। सर्वात महत्वाचं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो। या आम्ही गावगाड्यातली माणसं आहेत, आम्ही हे अन्याय सहन करणार आहेत। आम्ही हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत, हे आमच्या हक्का असं आम्हाला पदाधिकाऱ्यांना वेटीस धरून पद पण विकायला, हे पद देते तुला, भावी जिल्हा प्रमुख कुणाला म्हणायला, अशी परिस्थिती झाली। त्यामुळे सुषमाताई अंधारेची माझी मिसून सुषमाताई अंधारेंना 2 फटके दिले। आज जो बीडला प्रकार घडलेला आहे, आम्ही जी 20 तारखेला महाप्रबोधनची सभा होणार आहे त्या सभेसाठी आमचे नेते माननीय खासदार संजयजी राऊत साहेब येणार आहेत। त्या सभेची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व बीडचे पदाधिकारी होते आणि तिथं आमच्या अक्का सुषमाताई पण आल्या। सुषमाताईचं माझं बोलता असं झालं की कारण की त्या सुषमाताई सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करायला, आमच्या पदाधिकाऱ्याकडून पैसे मागायला, कोणाकून त्यांच्या ऑफिसमध्ये एसी बसवण्यासाठी पैसे मागतात, कोणाकून फर्निचर घेण्यासाठी पैसे मागायल्यात, कोणाकून सोपे घेण्यासाठी पैसे घेतले तर, आणि माझं पण ते पद विकायला। मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करायलोय, रक्ताचं पाणी करायलोय, हाडाचं काढं करायलोय, रात्रीचा दिवस करायलोय, पक्ष वाढवलोय। माझ्या लेकरा बाळाच्या मुखातले मी पैसे खर्च करून पक्ष वाढवले, पण त्यावर त्यांचं लक्ष नाही आणि म्हणूनच सुषमाताई अंधेरेचं माझं तिथं झोंब झालं। मी सुषमाताई अंधेरेंना 2 चापटा लावल्या।